नमस्कार मित्रांनो, डेली ठाणे ग्रामीण न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागास मध्यरात्री 3 सुमारास आग लागून 13 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। या घटनेची माहिती समजताच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली। रुग्णालयातील रुग्णांच्या सुरक्षित स्थलांतराला प्राधान्य देत त्यांनी काही रुग्णांना दहिसर येथील मुंबई महापालिकेच्या कोविड सेंटर इथे हलवले, तर अन्य रुग्णांना विरार मधीलच विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले। श्री शिंदे यांनी मृतांच्या नातलगांची भेट देऊन त्यांचे सांत्वन केले। तसेच अशा प्रकारच्या दुर्घटना घडू नयेत यासाठी महापालिकेचे विजिलन्स पथक स्थापन करून त्यात औद्योगिक सुरक्षेशी संबंधित तज्ज्ञांची मदत घेण्याचे निर्देशही शिंदे यांनी दिले। रुग्णालयाला दिलेल्या भेटीनंतर शिंदे यांनी पालिका आयुक्तासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन तातडीने सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट, इलेक्ट्रिक ऑडिट करण्याचे निर्देश दिले। त्यासाठी विजिलन्स पथक स्थापन करून खाजगी तज्ज्ञाची मदत घेण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले आहेत। याप्रसंगी पालघरचे पालकमंत्री दादा भुसे, आमदार रवींद्र फाटक, बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर, आमदार स्थिती ठाकूर, पालघरचे जिल्हा अधिकारी, पोलीस आयुक्त आदी उपस्थित होते। शिंदे पुढे म्हणाले की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत। तसेच राज्य सरकारच्या वतीने मृतांच्या नातलगांना 5 लाख रुपये आणि जखमींना 1 लाख रुपयाची मदतही जाहीर केलेली आहे। याखेरीज महापालिकेच्या वतीने मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत शिंदे यांनी जाहीर केली।